हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांची रेलचेल सुरू झाली असून त्यातील महत्त्वाचा शारदीय नवरात्र महोत्सव सोमवारी घटस्थापनेने सुरू झाला. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव कोरोनाच्या 2 वर्षांनंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न होत आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये देखील आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामदेवी श्री रूपाभवानी मंदिरामध्ये देखील सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम आणि विधी संपन्न झाले. पहाटे 5 वाजल्यापासून धार्मिक विधी सुरू झाल्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शक्तीदेवीची घटस्थापना करण्यात आली. यावेळी मंदिरात आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो बोल तुळजाभवानी माता की जय रूपाभवानी माता की जय या जयघोषासह पारंपरिक संभळाचा नाद घुमला. दरम्यान श्री रूपाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी महिलांसह आबालवृद्ध भक्तांची एकच गर्दी होती. प्रत्येकजण देवी मातेचे दर्शन घेऊन मनोभावे अर्चना करत होता. यावेळी जयघोषाने आणि संबळाच्या निनादाने सारे मंदिर परिसर प्रफुल्लित आणि चैतन्याने भारावून गेले होते. याप्रसंगी देवी मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रसंगी मंदिराचे पुजारी मसरे परिवार तसेच देवी भक्त उपस्थित होते.